कॉस्मेटिक इंडस्ट्री जोपर्यंत या जगात माणूस आहे तोपर्यंत मरण नसणारी इंडस्ट्री. तसं या इंडस्ट्रीमध्ये अनेक मोठमोठे ब्रँड काम करत आहेत, दिवसेंदिवस नवनवीन प्रोडक्ट लॉन्च होत आहेत. या सर्व कंपन्यांचं व्हॅल्युएशन हजारो कोटींच्या घरात आहे, पण याच बाजारात एक मराठमोळा ब्रँड देखील आहे. बाकी प्रोडक्ट नवनवीन प्रयोग करत असले तरी या आपल्या मराठी ब्रँडने आयुर्वेदाची साथ सोडली नाही. आज बाजारात केमिकलयुक्त प्रोडक्ट अनेक असले तरी हा ब्रँड मात्र केमिकल फ्री आहे. याच ब्रँडची स्टोरी आज या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. या उद्योजकाचे नाव म्हणजे केशव पेंढारकर. त्यांनी नागपूरमध्ये एक किराणा दुकान सुरू केलं, पण या किराणा दुकानात त्यांचं मन रमलं नाही. मग त्यांनी ते बंद केलं आणि ते मुंबईला निघून आले. त्यावेळी त्यांनी मुंबईत केमिकल फ्री सामान तयार करण्याचं दुकान सुरू केलं. या उद्योगाचं नाव म्हणजे विको. विकोचा फुलफॉर्म आहे विष्णू इंडस्ट्रियल केमिकल कंपनी. पण यासाठी त्यांनी पहिल्यापासूनच ठरवलं होतं की आपले प्रोडक्ट हे पूर्णतः केमिकल फ्री असतील. मग यासाठी त्यांनी आयुर्वेदिक गोष्टींचा अभ्यास सुरू केला. सुरुवातीला परळमध्ये एका छोट्याशा गोडाऊनमध्ये त्यांनी हा उद्योग सुरू केला. त्यांच्या एका नातेवाईकाने आयुर्वेदामध्ये पदवी घेतली होती, त्याला बरोबर घेऊन त्यांनी हा उद्योग सुरू केला. त्यांचं पहिलं प्रोडक्ट होतं दात स्वच्छ करण्यासाठी वापरली जाणारी पावडर. तिला त्यांनी नाव दिलं विको वज्रदंती. सुरुवातीला अगदी दारोदार जाऊन ते हा प्रोडक्ट विकू लागले. क्वालिटीच्या जोरावर हा प्रोडक्ट थोड्याच काळात मार्केटमध्ये हिट झाला. त्यानंतर सगळ्या कुटुंबाने या व्यवसायात काम सुरू करण्याचं ठरवलं. 1968 त्यांनी पहिली फॅक्टरी डोंबिवलीमध्ये उघडली. त्यानंतर 3 वर्षांनी 1971 केशव पेंढारकर यांचं निधन झालं. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाने विकोला महाराष्ट्रभर फेमस करण्याचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी त्वचेची काळजी घेणारी विको टर्मरिक क्रीम मार्केटमध्ये लॉन्च केली. पण त्यांना हे कळून चुकलं की माउथ पब्लिसिटीवर आपण फार मोठी मजल मारू शकणार नाही. मग त्यांनी TV जाहिराती सुरू केल्या. त्यावेळची त्यांची विकोची जाहिरात मोठ्या प्रमाणावर गाजली. 1984 इतर माध्यमं नसली तरी TV जोरावर विकोने उत्तम प्रकारे मार्केटिंग केलं. मग अगदी लग्नात हळद म्हणून हळदीचंदनसुद्धा त्यांनी बाजारात आणलं. एक एक करत त्यांनी विको ब्रँडच्या अंडर 40 प्रोडक्ट तयार केले. पुढे त्यांनी नागपूर आणि गोव्यामध्ये देखील आपल्या फॅक्टरी ओपन केल्या. महाराष्ट्र आणि देशभर पसरल्यानंतर विको ब्रँड देशाबाहेर पोहोचला. तसं बघायला गेलं तर जगभरात अनेक मॅन्युफॅक्चरर होते, पण केवळ आपल्या क्वालिटीच्या जोरावर विकोने मार्केट गाजवलं. आजच्या घडीला बघितलं तर जवळपास 45 हा ब्रँड विकला जातो. आपल्या पारंपरिक भारतीय आयुर्वेदाचं महत्त्व त्यांनी लोकांना पटवून दिलं. 70 वर्षांनंतरही त्यांनी आपली क्वालिटी आणि ब्रँड व्हॅल्यू टिकवून ठेवली आहे. पुढच्या पिढीने व्यवसाय व्यवस्थितपणे सांभाळला आहे. हे सर्व करत असताना ते आपलं सामाजिक भान विसरले नाहीत. डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेज हे त्यांच्या सामाजिक कार्याचाच एक भाग आहे. तर अशा प्रकारे हा मराठमोळा ब्रँड अनेक इंटरनॅशनल ब्रँडना टफ फाईट देऊन मार्केटमध्ये उभा आहे. विकोचा हा एकंदर प्रवास ज्या मुलामुलींना उद्योगधंद्यात काहीतरी करायचे त्यांच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.